नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा भाजपचे दिवंगत माजी खासदार तसेच अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर धडकला. यावेळी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान अर्बन बँकेचे ठेवीदार चांगलेच संतापल्याचे देखील दिसून आले. रिझर्व फंडाचे पैसे त्याच्या टप्प्याटप्प्याने ठेवी परत करा आणि लवकर करा, लवकर करा. आम्ही काळजी करू नका, आम्हाला जसे तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याशी जास्त प्रयत्न करतो. आणि आम्ही म्हणतो की काय करा, जे पैसे वाटून टाका सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. ते नक्की काय म्हणाले पाहूयात. आज मी नगरच्या आपल्या अर्बन बँकेच्या 113 वर्ष आपल्या बँकेला इथेच आहे आणि या बँकेवर जी काही आज आरबीआयनी जी कारवाई केली त्या निशेबाने ती काही कारवाई योग्य नाही आणि त्यासाठी आम्ही सहकार खात्याला त्यांची विनंती बी केली की आम्हाला बँकेचं या ठिकाणी स्टे ऑर्डर मिळावी जेणेकरून ठेवीदारांचे जे पैसे आहेत सुरक्षित आम्ही ऑलरेडी केलेले आहेत. जवळजवळ बँकेकडे 410 कोटी हा फंड अवेलेबल आहे आणि आम्हाला 250 कोटी फक्त ठेवीदारांची देणं आहे. तर निश्चितपणानं ठेवीदारांच्या बाजूने आमची बँक आणि आमचे सर्व चेअरमन असतील, डायरेक्टर असतील, हे सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी एक दिलानं या ठिकाणी बँकेचं जेव्हा इलेक्शन झालं 5 दिवसानंतर आरबीआयने आमच्या 35 लावला पण निश्चितपणे त्यानंतर आम्ही 2 वर्षामध्ये जेवढं आम्हाला करता येईल त्या उद्देशाने आम्ही चांगलं काम करून या बँकेच्या जवळ चांगले फंड आम्ही उभे केले आणि त्यामध्ये DIGCने जे आम्हाला 300 कोटी रुपये दिले त्यातले आम्ही 60 कोटीचा हप्ता आम्ही रिटर्न केला आणि जेणेकरून आज आमच्याकडे बँकेची 70 रुपये असताना RBIने काय जर केलं आहे तर बाकी काही वेगळ्या गोष्टी पण मी त्यात काही बोलणार नाही पण निश्चितपणे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टी आम्ही उघड करू. पण आज ठेवीदार आज आमच्या याच्यात आले, आमच्या बांगला निवासस्थानी आले, मी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सामोर येईल कारण की आम्ही काय काही गोष्टी केलेलं नाही त्यामुळे आम्ही काही कोणत्या गोष्टीला घाबरत नाही कारण की ठीक आहे ना काही अडचणी असतात संस्था करत असताना काही लोकांनी याच्यामध्ये अडचणी निर्माण केल्या कारण की ते स्वतः इलेक्शनच्या मागं पळून गेले. जर का तुम्हाला सभासदांची एवढी चिंता असते, ठेवीदारांची एवढी चिंता असती तर तुम्ही बँकेसाठी काही ना काही केलं असतं. पण यामध्ये फक्त तक्रार करून चालत नाही तर प्रत्यक्ष ठिकाणी काम करावं लागतं आणि प्रत्यक्ष काम करत असताना ज्या ज्या कर्जांना आम्ही कर्ज दिले तर त्यांचे सर्व कर्ज हे मॉर्गेज आहे. असं कोणतंही कर्ज नाही की जे सिक्युरिटी नाही, सगळ्या कर्जांना सिक्युरिटी आहे आणि त्या सिक्युरिटायझेशनच्या त्यांना नोटिसा पण दिलेल्या आहेत. जवळजवळ 160 प्रॉपर्ट्या पण आता पुढच्या महिन्यात जप्त झाल्या असते पण आज आर्मीनी जप्त लायसन्स रद्द केला तर निश्चितपणे आम्ही आर्मीकडे म्हणजे आपल्या वरती सरकार खात्यामध्ये मागणी केली की याच्यावर स्टे मिळावा जेणेकरून ह्याच्या आम्ही मागण्या केल्या ज्या सिक्युरिटीजन ऍक्ट केल्या त्याच्यामध्ये प्रॉपर्टी जागा जप्त झाल्या तर बँकेला जवळजवळ 800 कोटी लोकांकडून येणं बाकी. आज बँकेकडे 410 कोटी देणं आहे आणि ठेवीदारांचे जे 250 कोटी असे जर का आपण ताळमेळ केला तर बँकेकडे अनेक फंड म्हणजे देण्यापेक्षा जास्त फंड अवेलेबल आहे. त्यामुळे ठेवीदारांनी काही काळजी करू नये कारण की आमची पण RBI आणि सरकारला मागणी की बाबा ठेवीदारांचे पहिले पैसे द्या. तुम्हाला आता भले बँक घेणे करायचं असेल ना तर तुम्हाला पहिले ठेवीदारांवर विश्वास कारण की या ठेवीदारांनी त्यांच्या आईवडिलांची त्यांची स्वतःची कष्टाची ही जी पुंजी आहे ही तळून आपल्या संस्थेमध्ये सामावलेली कारण की ह्या संस्थेने अतिशय 113 वर्षामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये अतिशय सर्वसामान्य माणसं उभं करायचं या बँकेने काम केलं आहे. तर निश्चितपणानं गांधी साहेबांनी निश्चितपणे जे काम केलं एक चांगल्या प्रकारचं काम करून या बँकेत दाखवलं होतं पण काही जणांना ते पटलं नाही. काहींनी राजकारण करून त्याच्यासाठी बँकेत कसं खडक घालता येईल या उद्देशाने काम केलं आणि आज RBIच्या माध्यमातून ह्या बँकेचं आपण लायसन्स भले रद्द झालं असेल तर ठेवीदारांचे आज आम्ही पैसे सुरक्षित ठेवलेले आहे सरसंचालक मंडळानं. तर निश्चितपणे येणारा प्रसंग असेल किंवा आम्हाला स्टे मिळाला तर आम्ही लवकर ठेवीदारांचे पैसे मागायला देऊ एवढ्या ठिकाणी विनंती करतो.